आज अनेकांना प्रश्न पडला, दिलीपराव आणि शिवाजीराव एकत्रित आहेत असा, तसाच दिलीपराव अनेकांना प्रश्न पडला, दादांनी घेतलेल्या निर्णयामध्ये तुम्ही कसे काय सहभागी असू शकता? ते खरं आहे ते बोलतोय. दिलीपराव मोहिते सुद्धा योग्य वेळेला आले. दिलीपराव मोहिते तुमचं सुद्धा टायमिंग सुनील गावस्कर सारखंच आहे. जसं अनेकांना शंका होती की दादांनी घेतलेल्या निर्णयामध्ये ते दिलीपराव असतील का नाही, तसं अनेकांना शंका होती की शिवाजीरावचा निर्णय घेतल्यानंतर हे दिलीप असतील की नाही. शिवाजीराव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरुवातीलाच मी अतिशय मनपूर्वक आपलं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. मला 9:30 अत्यंत महत्त्वाची दुसरी राजकीय बैठक असल्यामुळे पूर्ण वेळ या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू न शकल्याबद्दल मी आपल्या सारांची सुरुवातीला दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. 99 साली ज्याला मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो, दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार या मतदारसंघातील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो. त्यावेळेला शिवाजीराव आढळराव आपल्या बंगल्यावरती मी मुक्कामाला राहिलो होतो. तुम्ही त्याला पक्षाचे अध्यक्षही होतात, कारखान्याचे चेअरमनसुद्धा होतात. मुंबईवरनं आपला दूरध्वनी झाला, एक शब्दाची ओळख त्या कालावधीमध्ये झाली आणि कार्यकर्ता एक नेता कशा पद्धतीने काम करू शकतो याची जाणीव बरोबर 20-21 वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या कालावधीमध्ये झाली. गेल्या 20 वर्षाचा तुमचा दीर्घकाळचा प्रवास हा राजकीयदृष्ट्या एका वेगळ्या राजकीय पक्षामध्ये त्या ठिकाणी राहिला, पण तुम्ही निर्णय घेतलात, लोकसभेची निवडणूक लढवायची ठरवली आणि मातब्बर असलेल्या या मतदारसंघामध्ये तुम्ही विजय मिळवलात, ही तुमच्या कर्तृत्वाची साक्ष त्या कालावधीमध्ये लिहिली. 15 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी काम करत आला. दिलीपरावनी सुद्धा हा मतदारसंघ, हा तालुका नव्हे तर या संबंध आंबेगाव असेल, आज या ठिकाणी अतुल जे माझे सहकारी आहेत, स्वर्गीय वल्लभ शेठ या ठिकाणी आहेत नाहीत, पण त्यांचा जुन्नरचा मतदारसंघ असेल, खेडचा मतदारसंघ असेल, शिरूर असेल, पलीकडचा हडपसर असेल, या सगळ्या मतदारसंघामध्ये दिलीपराव तुम्ही दीर्घकाळ त्यानिमित्ताने काम करत आलात. पक्षामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या कारणाने मतांतर होत असतात, एक नेतृत्व लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी नेतृत्व करत आलं, दिलीपराव तुम्ही विधिमंडळाच्या माध्यमातून नेतृत्व करत आलात, राज्य सरकारमध्ये तुम्ही नेतृत्व अतिशय उत्तम पद्धतीने त्या कालावधीमध्ये केलं, पण तुमच्या दोघांच्यात पराकुटीची कटुता त्या ठिकाणी आली नाही. आंबेगावची जनता तर इतकी हुशार, लोकसभेला तुम्हाला मताधिक्य, जेवढं मताधिक्य तुम्हाला लोकसभेला त्याचे दुप्पट मताधिक्य दिलीपरावांना विधानसभेला. माझ्यासारखा कोकणातला कार्यकर्ता बघत राहिला, एकदा लोकसभेला एखादा विधानसभा मतदारसंघ पिछाडीवरती राहिल्याच्यानंतर परत आमदारकीला उभं राहण्याचं कोण धाडस करत नाही, पण इथलं गणितच वेगळं आहे, इथली राजकीय कुंडली वेगळी आहे. पण आम्हाला सर्वांनाच आणि व्यासपीठावर त्या प्रत्येकालाच मनापासून आनंद झाला. अतुलजी तुम्हाला तर नक्कीच झाला, सर्वांना झाला त्या ठिकाणी. त्यानिमित्ताने दीर्घकाळचा राजकीय संघर्ष एका बाजूला संपुष्टात आला आणि आता आंबेगाव तालुक्याचं विकासाचं एक वेगळं दालन आजच्या दिवसापासून सुरू झालं, अशा काय मोठ्या अपेक्षेतून आपण या ठिकाणी निश्चितपणे जमलेलो. जून महिन्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय आम्ही सर्व मंडळींनी घेतला. 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतात, 40-40 वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी काम करत, पक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेत असतानाच स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्राला दिशा दिली, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याची मान संबंध देशभरामध्ये उंचवण्याच्या दृष्टिकोनातून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आगेवेगळे निर्णय त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घेतले. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहित नजरसमोर ठेवत आज राष्ट्रहित तुम्हाला आणि मला सर्वांना अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, महाराष्ट्राचे आहोत, याचा आपल्याला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटी याच जुनेरीच्या परिसरामध्ये जन्माला आले आणि मला अभिमान तितक्याच पद्धतीत वाटतो आहे की त्यांचा राज्याभिषेक सोहळा मी ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलो त्या रायगड ऐतिहासिक किल्ल्यावरती त्या ठिकाणी झाला. पण एक अतूट असं नातं रायगड आणि शिवनेरीचं राहिलं, रायगडचं आणि पुण्याचं त्या ठिकाणी त्यानिमित्ताने राहिलं. पण दादा तुमच्या नेतृत्वाखाली निर्णय त्या कालावधीमध्ये घेत असतानाच बहुजनांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. सर्व जणांनी योग्य पद्धतीची चर्चा केली, देश ज्यावेळेला नेतृत्वपक पद्धतीची प्रगती करतो, जगाच्या विकसित राष्ट्रांमध्ये देशाचं गौरव स्थान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला होतं त्यावेळेला संघ राज्याच्या कल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली विचारसरणी होती की देश आणि राज्य एकाच विचाराचं जर काही सरकार त्या ठिकाणी असेल तर त्या त्या राज्याच्या विकासाला गती त्या ठिकाणी मिळू शकते. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वंकष्मीचा हा विचार त्या कालावधीमध्ये घेतला. जसं आज अनेकांना प्रश्न पडला, दिलीपराव आणि शिवाजीराव एकत्रित आहेत असा,
तसाच दिलीपराव अनेकांना प्रश्न पडला, दादांनी घेतलेल्या निर्णयामध्ये तुम्ही कसे काय सहभागी असू शकता? ते खरं आहे ते बोलतोय. मलाही काही वेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये शंका होती, पण आपण कधी केव्हा कुठे बसलो ते सांगण्याची आज ही वेळ नाही. एका दिवसात अतुलजी हा निर्णय झाला नाही, दीर्घकाळ चर्चा विनिमय होत असतानाच. पण ती चर्चा करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की या चर्चेचा सगळा सूर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून, राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सर्वजण घेत असतानाच दिलीपराव तुमचं मोलाचं मार्गदर्शन झालं, त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या ठिकाणी यानंतर करतोय. हा निर्णय एका दिवसामध्ये झाला नाही, पण आम्ही सर्वजण एकमताने त्या निर्णयामध्ये येत असतानाच ज्या पद्धतीने तुम्ही वस्तुनिष्ठ पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी करत आलात, त्याच्यामुळे या निर्णयाला बळकटी आली. तो दिवस लवकरात लवकर त्या ठिकाणी यावा, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी त्या ठिकाणी मिळावी, देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा एक वेगळं भलं त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, अशा पैकीचा सामुदायिक निर्णय भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, धनंजय मुंडेजी असतील, दिलीपराव आपण असाल, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने घेतला. आणि आज मला अभिमानपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो, 53 पैकी 43 आमदारांनी दादांच्या निर्णयावरती एका दिवसामध्ये शिक्कामोर्तब करत दादांनी गेल्या 25 वर्षामध्ये या राज्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी जी काही अभूतपूर्व मेहनत त्या ठिकाणी घेतली त्याच्यावरती सुद्धा एक तऱ्हेचा विश्वास त्या ठिकाणी त्यानिमित्ताने दाखवला. राजकारणामध्ये काही कालखंड कठीण असतात, संक्रमणाचे त्यानिमित्ताने असतात, निर्णय घेण्याची वेळ ज्या वेळेला येते घड्याळ तेच वेळ नवी, निर्णय घेण्याची ज्या वेळेला वेळ असते त्याला घड्याळ तेच वेळ नवी हा विचार मनामध्ये ठेवत, महाराष्ट्राचा व्यापक दृष्टिकोन मनामध्ये ठेवत, उद्याचा 25 वर्ष महाराष्ट्र घडवायचा आहे या भूमिकेतूनच हा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला गेला. आज राज्याच्या लोकशाही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो, विकासाचे अनेक अनेक पर्व त्या ठिकाणी गाठले जात आहेत. अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असतानाच या शिरूर मतदारसंघातून आज आढळरावजी तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी एक तऱ्हेचा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी त्यानिमित्ताने घेतला. आपल्या उमेदवारीच्या बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने गोष्ट करतील, ती काय सर्वांनाच अभिप्रेत आहे का मीच बोललं पाहिजे अशातला का भाग नाही, पण आम्हाला विश्वास आहे या लोकसभेच्या निवडणुकीला ज्या वेळेला आपण सगळेजण सामोरं जाऊ या शिरूर मतदारसंघामध्ये सुद्धा दादाने घेतलेल्या निर्णयाच्या वरती लाखोच्या फरकाने तुम्ही सगळेजण शिक्कामोर्तब कराल असा विश्वास या ठिकाणी यानंतर मी व्यक्त करू शकतो. अनेक अनेक वेगवेगळे प्रवाह त्या ठिकाणी निर्माण केले जात असतात, अनेकांच्या संदर्भामध्ये अनेक भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जात असतात. काय घडलं 80 साली, काय घडलं त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये, काय काय इतिहास आहे, अनेक वेळेला इतिहास बदलण्याची क्षमतासुद्धा कुठेतरी दाखवावी लागत असते. हो, एकेकाळी इतिहास घडला, जरूर एकेकाळी इतिहास घडला की ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांच्यातला कोण निवडून येऊ शकलं नाही, पण आज मला विश्वास वाटतोय रायगडच्या भूमीतून जन्माला आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या इतिहास बदलवण्याची ताकद असलेला एक कर्तृत्वान नेता तो आज आपल्या सर्वांच्या समोर आहे, त्याचं नाव आहे अजितदादा पवार, त्याच्यामुळे तो इतिहास बदलला जाईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका आणि काय कारण नाही. पण अशा वेळेला ज्या संख्येने आज आपण सर्वजण या ठिकाणी जमतो त्याच्यातूनच विचाराची परिपूर्णता त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. मला आज आनंद वाटतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात सदस्यांनी दादांनी घेतलेल्या निर्णयावरती एक तऱ्हेचं शिक्कामोर्तब केलं. दिलीपराव मोहितेबा असतील, मला असं वाटतं ते आलेत, दिलीपराव मोहिते सुद्धा योग्य वेळेलाच आले. दिलीपराव मोहिते तुमचं सुद्धा टायमिंग सुनील गावस्कर सारखंच आहे. लय टायमिंगचं भारी माणूस आहे, दिलीप नावातच भलतं काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे हा दिलीपराव तुम्ही या ठिकाणी आलात. जसं अनेकांना शंका होती की दादाने घेतलेल्या निर्णयामध्ये ते दिलीपराव असतील का नाही, तसं अनेकांना शंका होती की शिवाजीरावांचा निर्णय घेतल्याच्यानंतर हे दिलीप असतील की नाही.